सचिन तार्यांचे बेट नावाचा चित्रपट येतोय आणि त्याची सॉलिड चर्चा चालू आहे. म्हणजे एक तर बालाजी टेलिफिल्म्सचा चित्रपट आहे आणि काय नक्की चित्रपटात आणि आता काय असणार आहे. तार्यांचे बेट हा माझा सिनेमा एक तर शिवाजीराजे भोसले नंतर माझा मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट 2 वर्षांनी येणार, त्यामुळे मला एक त्याची एक्साइटमेंट आहे. मुंबईचं गेस्ट हाऊस म्हणजे ढोला ढोला मऊ मऊ गाद्यांचं असतं का? अरे 5-स्टार हॉटेल आहे ते. मग चला आज आपण राहायला जाऊया. अरे खूप महाग आहे हॉटेल. ओमकार हे सारखं आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं करतोस, तू आम्हाला काय देणार रे? मी काय देणार? तू काढ पहिला नंबर. आणि खरं चालव तर 5-स्टार. किमान 2-3 महिन्यांचा पगार असणार, एक दिवस तिथे राहायचं म्हणजे. मोर पिसांचे पिसे लागले, मोर पिसांचे सुते न दुसरे काय. या परीक्षेत दुसरा येऊ दे, वार्षिक परीक्षेत पहिला येऊ दे. ह्या रोल मध्ये सगळं बॉडी लँग्वेज बदलण्याचा एक माझा प्रयत्न आहे. तो जो ग्रामपंचायतीत नोकरी करणारा कोकणातला एक माणूस आणि त्याचा मुलगा असा हा सिनेमा आहे. तर कोकणातलं माझं काही आयडेंटिफिकेशन नाही आणि माझा म्हणजे शहरी एक जन्म आहे आणि तर त्यामुळे तो एक ते एक आव्हान होतं आणि त्या साध्या भावनेचा तो साधा सिनेमा आणि तो साधा माणूस हे अचीव करण्यासाठी. म्हणजे आता आपल्याकडे काय माणसं वेगळेवेगळे केस कापतात, ते काही मला करता येत नाही. मग वेगळेवेगळे कपडे घालतात, मग जिममध्ये जातात वगैरे, अशा अनेक आपण गोष्टी पाहतो. पण असा कुठल्याही बाह्यांगांचा विचार न करता अंतरंगात माणूस बदलावा तसा प्रयत्न काहीसा या सिनेमात मी केला आणि खूप हळूवार कोकणात आंजर्ले गावात अत्यंत नयनरम्य ठिकाणी शूट केलेला आमचा सिनेमा आहे. आणि छोटीशी गोष्ट आहे, तो एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे आणि झीनी मला वाटतं त्याचे सॅटेलाइट सुद्धा घेतले, त्यामुळे आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे. की कोणी दिग्दर्शित केला सिनेमा? किरण यज्ञोपवीत आणि नीरज पांडे जे वेडनेसडे नावाचा सिनेमा बनवला होता ते क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. आणि सिनेमात मी, अश्विनी गिरी, ईशान तांबे म्हणून तो मुलगा, मग किशोर कदम, विनय आपटे अशी बरीच दिग्गज मंडळी आहेत. पण हा आमचा सिनेमा 2 वर्षांनी माझा रिलीज होणारा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. लोकांच्या मनात देखील खूप प्रश्न आहेत की नाही? हा, त्यांना पण त्यांचे प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे. माझा प्रश्न प्रथम सचिन खेडेकर सरांना आहे की मी शिवाजीराजे भोसले चित्रपट हिट झाल्यानंतर तुम्ही कधी फिश मार्केटमध्ये गेलात का आणि तिकडनं तुम्हाला काय प्रतिक्रिया आली ती आम्हाला कळेल का? पण त्याच्या आधी तरी गेलो होतास का कधी? नाही, त्याच्या आधी अनेकदा गेलोय. मी आजही जातो फिश मार्केटमध्ये. आता साधारणत माझ्याकडे आदराने पाहिलं जातं आणि तो आदरयुक्त जो भाव आहे तो त्यांच्या महागलेल्या भावामधनं प्रतीत होतो. म्हणजे आता पूर्वी जरा अशी करून भीक तरी मागतायचे, नाही ग एवढे नाही गत, प्लीज प्लीज, नाही प्लीज प्लीज एवढं देव. आता त्या असं म्हणते तुला काय कमी आहे. त्यामुळं पुढे माझा प्रश्न महेश सरांसाठी आहे. महेश सर, चित्रपट अभिनेत्यांच्या ज्या क्रिकेट मॅचेस होतात त्या खरा असतात का? मी बॅट तर खरी असते, बॉल तर खरा असतो. खऱ्या खोट्या मॅचेस कशा असू शकतात? बेसिकली मी क्रिकेट खेळतो, मला हरायला आवडत नाही, त्यामुळे इट इज अ व्हेरी खूप सिरियसली खेळतो मी. खूप म्हणजे मला आवडत नाही हरले तर, मला ते जात नाही आठवडा आठवडाभर. इनफॅक्ट आत्ताच आम्ही एक मॅच खेळलो साऊथचे स्टार्स वर्सेस हिंदीचे, हिंदी फिल्मवाल्यांची एक मॅच होती विशाखापट्टणमला, साऊथवाले जिंकले पण ते अजूनही माझ्या डोक्यात गेलेलं नाही, कारण ते जिंकले नाहीत, आम्ही हरलो. ते 108-8 असताना त्यांना आम्ही 192 करू दिले आणि इट वॉज पथेटिक. म्हणजे ते मला
त्रास होतो. त्यामुळे क्रिकेट मी मला वाटतं सिनेमाबद्दल जेवढा सिरियस आहे त्यापेक्षा जरा जास्त सिरियस मी क्रिकेटबद्दल आहे. वा. माझा प्रश्न देखील महेश सरांसाठी आहे. सर, शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर तुम्ही दबंग आणि वॉन्टेड या फिल्म्स केल्या, तर त्यामुळे प्रेक्षकांकडनं काही तक्रारी आल्यात का? नाही, तक्रारी नाही आल्या. मला वाटतं आता प्रेक्षकांना माहिती आहे की ॲट द मोस्ट आपण ॲक्टिंगच करतोय, नाहीतर त्या एक एक रोल घेऊनच आयुष्यभर जगावं लागेल. मला वाटतं एक प्रोफेशन म्हणून आम्ही जे एक्सेप्ट केलं आहे ते लोकांनाही माहिती आहे, नाहीतर एक शिवाजी बघितल्यानंतर त्यांना काहीच मिळणं बघता येणार नाही. आणि कसं आहे की आणि इट्स व्हेरी शॉकिंग, म्हणजे आज वॉन्टेडचे माझे खूप फॅन्स आहेत, का मला कळत नाही. एक्सेप्ट माय चिल्ड्रन, ते कायम म्हणतात की मला का तू असे विलनचे रोल करतोस. पण दबंग हा लेंथमुळे थोडासा रोल कापला, पण आय एम शॉक्ड की त्या रोलला एवढं नोटीस केलं जात आहे. मला वाटलेलं काही कोणी बघणारच नाही, आणि आय वॉज हॅपी की एवढ्या कामासाठी मला चिक्कार पैसे मिळाले, पण तो नोटीस होतो याचाच मला. नाही नाही, असं कसं नाही नोटीस होणार. तू त्या सोनाक्षी सिन्हाचा किती जवळ उभा होता. नाही पण मुलगी होती माझी, मुलगी होती. तरी सोनाक्षी होती ती. सचिन, कवितांचे कार्यक्रम हा एक तुझा वेगळी एक ओळखच आहे, म्हणजे बात पश्मिने की असू दे की किशोर कदम बरोबर, किंवा जेव्हा कविता तुझ्या तोंडून ज्यावेळेला ऐकायला मिळते ना त्यावेळेला कवीला पण सॉरी वाटत असेल. तर आमचे बरेच मित्र आहेत की जे लोक म्हणतात म्हणजे आम्हाला कसं आमचं गाणं जर का सुरेजींच्या गळ्यात ना आलं तर कसं पावन झाल्यासारखं वाटतं, असं त्यांना सचिन खेडेकरांनी कविता वाचली की ती कविता आणि तो कवी दोघे जण धन्य झाले असे वाटतं. आता एक गुलजार पण झाला पाहिजे. गुलजारपेक्षा नवीन वैभव जोशी. वैभव माझा मित्र आहे आणि त्यांनी वेगळ्या आपण कविता म्हणतो तसं वगैरे शब्दावरती कविता केली आहे. आपण असं म्हणतो की पुन्हा एकदा पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे. बिचारा खरोखर भिकारी निघाला, बिचारा खरोखर भिकारी निघाला, मला वाटले पुढारी वगैरे. म्हणा तूच किंमत करावी समाजी, म्हणा तूच किंमत करावी समाजी, तुला शोभते सावकारी वगैरे. कशाचीच आता नशा येत नाही, कशाचीच आता नशा येत नाही, तसा घाव होतो जिव्हारी वगैरे, तसा घाव होतो जिव्हारी वगैरे. नाही तिथे एकटा तोच होता दरिद्री, रुबाबात होते पुजारी वगैरे. आता फक्त होतील भेटी मनांच्या, आता फक्त होतील भेटी मनांच्या, मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे. किती जीवना रोज देतोस धमक्या, दिली का यमाने सुपारी वगैरे. असे ऐकले शेवटी न्याय होतो, पुढे काय झाले निठारी वगैरे. चला दूर जाऊ नवे राष्ट्र बसवू, चला दूर जाऊ नवे राष्ट्र बसवू, इथे फार झाले बिहारी वगैरे, इथे फार झाले बिहारी वगैरे.